माय मराठी माय बोलीचं महा चॅनल काय म्हणजे आमचं मला आमची मन दाटली छकुर कुठे गेली माझ्या मम्मीला म्हणजे मी बस स्टँडला गेली तिथं काय होत तुझं तिथं आमच्या कॉलेज मध्ये गॅदरिंगचा डान्स होता शनिवार रविवारचा शनिवारी दुपारून रविवारी येडभर आमचा डान्स पिरियड असतो पिरियड गायत्री माधुरी कोमल मीनाक्षी गंगी धोंडी पुंडी सगळ्या जमल्या जमल्या आणि सगळ्या जमल्या किती देशाचे लोक ते साहेब राजेसाहेब कदम जर्मनी तुर्किस्तान पाकिस्तान अमेरिका इंडिया श्रीलंका इंडिया भारत आता होणार आहे एवढ्या देशाच्या लोकांचा डान्स बघायला येईल त्याच्यात पहिला नंबर माझा होता डान्स डान्स त्याच्यात पहिला नंबर होता हा ते आमच्या बिरुलीच्या चायन म्हणजे अग छकुले तुझ्या मागे फक फक काय वाजा आळंदी पासून पंढरपूरला आमच्या मुल्या मुलीची चिंडी निघाली मुल्या मुलीची हडपसरच्या पुढे वडकिनाल्याच्या पायथ्यापासून कोणी मुंगे घाट म्हणते कोणी दिवे घाट म्हणते अर्ध्या दिवे घाटामध्ये आमची चिंडी गेली ज्ञान भाग कर असे पावलं खेळत 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 अर्ध्या घाटात दिंडी गेली की काही किंवा रबन झालं कोमला दिष्ट झाली कोमला दिष्ट झाली माधुरीन गायत्री आल्या वंडीनं वारा घालल्या लोक मजली लोक जमलं कोमला काय झालं कोमला काय झालं मुंडे साहेबासारखे अमेरिकेचे डॉक्टर आले सफारीवाले असे माझं नाडी पाहिले कोमला काय झाले म्हणले वाऱ्याची सोय नाही तर म्हणून हे अमेरिकेच्या लोकांना बिन हवेचा पंखा दिले बिन करंटचा परस्पर त्याला डिझेल बॅटरी बॅटरीचे शेल लागणार पेट्रोल लागणार डिझेल लागणार उगा 200 माणसाचा हाल असला तर हवा पुरी पुरी करते आणि ह्याच्याहून जरा वेग वाढवायचा झाला 500 माणसाचा जर हाल असला शेगडीवर तवा ठेवावा पसाभर हरभरे टाकावं पसाभर मूग टाकावं वाटीत खडे मिठाचं पाणी घेऊन गव्हाळ घडावळ बघा जावं संध्या
वटभर खाऊन पाणी पिण्यावरी झोपाव, 500 बायसाला हवा पुरपुर करते. हरी हरी वेडी म्हणतय मला बाई बाई, वेडी म्हणतय मला. हरिपाठ नात्रायचा रामायण फार अध्यात्मिक काय जाणलं तर भारून रस्ता जीवाला भिरवड आहे. गातेच्या गाते पाठ करावं लागतं, हृदयात साठवावं लागतं, मीठ मिरचू लावून पटवावं लागतंय, आणि कोणी आडवा आलं तर त्याला कटवावं लागत. त्याच 3988 भारुडामधली छेक वेडी भारुड आहे नाथाचा. सतगुरु घरची वेडी नऊ धड फाडी लागला प्रपंचाचा अस देह भान उरलं नस टाकली पदर मोकळे केस. प्रभाकर जाधव या सद्भक्तांनी महेश शिंदे बेल सकरगा यांनी 50% म्हणजे 51 रुपयाचं आणि त्यांनी 101 रुपयाचं पारितोषिक केलेलं आहे. मी हृदयापासून आभार प्रकट करते. धन्यवाद पप्पा. ते मपलरचं पोरग कसं टक 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 बघा. आमची मुल्या 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 मुल्याची सल गेली गोव्याला. साहेब गोव्याला सल गेली समुद्राचं सौंदर्य पाहत 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 माझ्या दृष्टीने लाभली दिली गेली निघून पार तिकडं. तिथं आलं बाईची माझ्या वाडीचं हे पोरग. ते म्हणल्या कोमलच्या मामाचा हाय का त्याचं पोरग हाय हिच्याकडे बघू बघू हाक मारले. तुला काय करायचं अरे बाप्पा म्हणल्या. ते म्हणल्या तुला काय करायचं. ते चालले पोरगे कुणाचे आहे. ते दगडवाडी मुंडे साहेबाचे आहे. एवढी चौकशी कराय तुला काय करायचं आहे. ते मला देईल का म्हणल्या. तू लय मोठ्या घरचा आहेस हुंड्याचे पडताले टाळावर आली आहे आणि असले लेकराला तुझ्या गळ्यात बांधाय. आय आई असल्या मनाला हुंडा मागाय माझ्या तोंडात दात राहते. तुझी एवढीच खुशामत आहे तर मग आता गोवा कुठं लातूर जिल्हा कुठं चिमायची वाडी कुठं आता इथंच बघायचा कार्यक्रम करू. तर मला म्हणल्या कोमल तुला चिमाच्या वाडीचं पोरग बघायला आले जरा मेकअप करून ये. मी उग आवळ्याचं तेल घेतले असं हातावर केले नकर नकर असं लावले फडप 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 सरच खेच आणि हात माझा असा मारले माझा फुग्याचा गोंडा फुगा माझा टरचा गोंडा एवढी उंग दिसते भाई. आलं भाई मला म्हणजे आजारा लावून चुकून गेलं मोठ्या घरचं पोर
कुणाच्या लग्न यावा लागेलीस, कुणाच्या हायट कुंकवा लागेलीस, आणि लावून चुपून ये म्हणल्या बाई, मग मी बी लावून चुपून आलो. एवढं लवून चुकून का? एकानं म्हणला दहा पाच पोरं चंद्रून टाकलतीस की. अय मी कुठं उगं लवून चुकून आले म्हणले. मी बसले पाटावर आणि हा बसला खुर्चीवर. जेव्हा माझ्याकडे बघाय सुरू केलं, पायाच्या नकापासून डोसक्याच्या केसापासून काळी छान उगं दोन मिनिटात पडले. काय धावीला होत तेव्हा काय माझं रूप होत, त्यानं तीन बऱ्या बघितलं मला. असं ते चक्कर येऊन पडले, काळी ध्यान पडले. असला एक मामाला घाबरू नको बाबा, फात्या नदीवर लिंबाचं झाड किंवा बाबळीचं झाड, त्याच्यावर चिमणीचा खोपा असतं, चिमणीचा खोपा घेऊन ये. रानामध्ये जाऊन तीन उभ्या देटाच्या मिरच्या घेऊन ये, तीन काळे बेबी घेऊन ये, तीन वाटाची मातुडी घेऊन ये, तीन खेडे मिठाचे खेडे घेऊन ये, म्हाताऱ्याने इचरून टाकणारा मुठभर गुताडा घेऊन ये. एवढं कष्टानं सायस गोळा केला माझ्या पप्पानं, खवखणीस तो केला. दहा पाच माझ्या फडा 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 आपण पुढून उतरून असं नुसत्या टाकलं. उग इतका तर ठसका येव माय चलबा, उग इतका तर ठसका येऊ, इतकी दिष्ट उंगळ झाली. तवापासून उग थोडा थोडा फरक पडलाय. पायाच्या नाकापासून दोसक्याच्या केसापासून काळी ध्यान पडत, आता वरून पांढरी पडत खाली चाले वारद्या ते टाका. बेडी म्हणतोय मला बाई बाई बेडी म्हणतोय मला बाई बाई बेडी म्हणतोय मला बेडी म्हणतोय मला बाई बाई बेडी म्हणतोय मला बेडी म्हणतोय मला बाई बाई बेडी. झाला कर्माचा मातेरा कर्म मोठमोठ्याच्या मागी लागलं. जगाचा पालन करता राजा रामचंद्र प्रभू पण त्याला 14 वर्ष वनवास भोगावं लागला. हरिचंद्राला भोगावं लागला, नळदमयंतीला भोगावं लागला. राज सोडील रघुवीरे संग घेऊनी वानरे पायी फिरती देशांतरे त्याशी सुत्र प्रारंभे हरिचंद्र तारामती घोर जन्मांतर भोगिती नळराजा पुरुषार्थी त्याशी दुःख प्रारब्धे. तुमचे आमचे तर काय फार कर्मरेषा टळेना पान लागला जगजीवना कृष्णे सोडी द्या गोपांगणा नारायण प्रारब्ध. ऐका प्रारब्धाची ठेव भिक्षुक झाले पांडव धनघोडे राजे सर्व सांडीला ठाव प्रारब्ध. कर्मरेषा टळेना पप्पा तेथे कस पोरज बघाले ते म्हणाले येऊ का घेऊन येऊ का. ते तुझ्या बापाचे डोळे लई लाल दिसाले आज म्हणाले तुझा पप्पा काही घेतोय का. मी म्हणजे भजनाला कीर्तनाला जाऊन झोप मोडल्या आणि डोळे लाल झाल्यात म्हणाले असं आहे का म्हणजे घेऊन येऊ का घेऊन येऊ तुमची आहे का मोकळी. Hey.
बाई वक्रतुंडा गरुडा ध्वजा मोरेश्वरा तुमचं पोरग किती शिकले मला म्हणते तुमच्या पुरीचं शिक्षण किती झाले जरा लक्ष देऊन ऐका माझं शिक्षण सांगते हेच पोरग तरी एल बी पास झालं म्हशीच्या पाठीवर बसले माझं शिक्षण सांगते आतापासून 14 मास्टर रिटायर झाल्या आतापासून 14 मास्टर रिटायर झाल्या अंगणवाडीत खिचडीच खाते माझं वय भरणार शॉर्टकट मध्ये शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान झाले शुभ मंगल मंगल वरदान आणि देव साक्षी ज्ञान वरदान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान असावी घरा मला म्हणजे आमच्या सासरा म्हणले माझ्या पोराला का तशी दाबून धरली माझ्या दृष्टीने म्हणल्या रामदास स्वामी शेवटच्या मंगळाष्टी केला आता सावध सावधान म्हणले एवढा शब्द ऐकली की रामदास स्वामीची गेली निघून आज कोणाच्या बापाला सापडली नाही मोठ्या घरचं पोरग आहे ग पण त्याचा वरी कोरकोर उभा घाली म्हणजे दाबून धर म्हणल्याने दाबून धर होते आता सावध सावधान समय सादा समीप से शुभ मंगल सावधान ते मरून जाईल की नाही मला म्हणले माझ्या दृष्टीने सुपारी चढाव पोराची जात मोठी उघडी असते मी उभं नक्करच हाताला असंच मला दिली उलटून पडलं मी त्याच्या त्याचा चेंदा मेंदा झाला असेल आता खरच नाव घेतले घरचे हंती लोका होई वय काय पारवा घुमल्यावली घरच्या मालकीने आल्यात का चक्रू नाव घेतले जरा लक्ष देऊन ऐका उग पेडा घेते नाव यांच काचाचा गिलासा सोन्याची सुपली सोन्याची सुपली मोत्यानं गुपली आणि माझ्या कारभाऱ्याच्या तोंडावर बांड्या कुत्रीनं मुतली थांबा 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 आता गोड घेते पेढा
आता गोड घेते घेऊ का होई समोर डबर दहा चालाय का माझ्या अमिताभ बच्चनला पिक्चर धावते आंधळा मारतो डोळा कमी झाले हे हिमालयाच्या कन्याकुमारी कोमलच्या धाकानं बारीक झाले असं का नाही नाही त्याला खारखा लावली होता मला बघूनच बारीक झाली हो आताच्या जमान्याला गरीबावर सावकार झालं ग भरपाईला बैनामा कराय गेले रुपये गेले शंभर तवा पिकलं हे चौंबर उमरा पाडले पोरं टपून बसले चोरा चोरा उडी उडी मारली झापत पेटी मारली काकल पेटीत होता तोळा त्याच्या छंद होते सोळा तिथं चोर झाले गोळा चोरात होता बाई ह्याचा मावळा ह्याचा म्हणजे का ह्याचा म्हणजे मला ध्यान राहील त्यानं आला अर्धराची त्याची केली माती सवन होती हिर हिरव्या नव्हत्या पायऱ्या वरी लावलं गौऱ्या पाय ठेवला पसरून पडला घसरून त्यानं खालं कुचकिन दोन्ही डोळी कसा आला काळ जवळ होता माळमाळावर होती गाळगाळी फिरली साळ साळी निघाल्या पण झंटर आमच्यात आमची लागली झंझट पुण्याचा घोडा चिमाच्या वाडीचा गाडा तुम्ही सगळं काम सोडा पण सकाळच्या परी दोघाची गाडवावर वरात गाडा आता त्यांचे घरदार नाही मी पणाचा भार आता कंचे घरदार नाही मी पणाचा भार गोपाळना तस्थिर दिली बुढी वेडी म्हणतोय मला गबाई बाई मला गबाई